आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. तांबूस फुटता उधळे लाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, असल चव कोल्हापूरची. कोरोनावरील उपचारांसाठी ज्यादा पैसे घेण्यात आल्याच्या तक्रारींची दखल घेत नॉन एंड पॅनल दवाखान्यांकडून 35,18,39,000 रुपये, तर महात्मा ज्योतिबा फुले योजनेतील एंड पॅनल दवाखान्यांकडून 1,20,00,000 रुपये रुग्णांना परत. विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांच्या प्रश्नावरील उत्तरात आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती. करवीर तालुक्यातील नागदेवाडी ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या कल्पना पिराजी निगवेकर विजयी, सखुबाई निगडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत कल्पना निगवेकरांची कोमल ढेरे यांच्यावर 74 मतांनी मात. इचलकरंजीतील अब्दुल कुडकी यांनी आईच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा बापू गेणू शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करत जपली सामाजिक बांधिलकी. अब्दुल कुडकी यांच्या दातृत्वाचं होतंय कौतुक. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी संजय मोरे आणि सचिन हरबड यांच्याकडून इचलकरंजी शहर आणि परिसरातील प्रोसेस सीईटीपी आणि काळा ओढा परिसराची पाहणी. मनसे रोजगार सेनेने प्रदूषणासंदर्भात केलेल्या तक्रारीची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल.